आज एका बाजूने आपण खर्च चांगल्या पद्धतीने करतोय पण दुसऱ्या बाजूने केवळ तासगावचंच नव्हे तर कुठलंही उदाहरण बघितलं तर सरकारने फार मोठा खर्च करून सुरू केलेल्या अनुदानित शाळेपेक्षा दिवसेदिवस पालकांचा ओढा हा खाजगी शाळेकडे झुकतोय. खाजगी शाळांना कुठलं अनुदान नाही, तिथल्या शिक्षकांना पूर्ण पगार नाही, अनेक ठिकाणी चांगल्या सुविधा नाहीत, तरी सुद्धा पालक आपली मुलं तिथं का घालतायत याची कारण शोधली जाण्याची आवश्यकता आहे. अर्थात ते पालकांचं स्वातंत्र्य आहे. मध्यंतरी नांदेड प्रकरणात एक प्रश्न आयरनीवर आला की खूप मोठ्या प्रमाणात बोगस विद्यार्थ्यांचे पट नोंदले जात आहेत, शिक्षक नेमले जात आहेत आणि प्रत्यक्षामध्ये विद्यार्थी नाहीत आणि शिक्षकही नाहीत. अशा पद्धतीच्या ज्यावेळी माहिती समोर आल्या त्यावेळी दुर्दैवाने मोठ्या प्रौढ नागरिकाला मतदान केल्यानंतर जी शाई लावली जाते लहान मुलांना लावण्याचा प्रसंग हा दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये आला. लाखो विद्यार्थी हे पटावर शिक्षकांची संख्या टिकावी म्हणून काही ठिकाणी अनुदान मिळावीत म्हणून नोंदले गेलेलं स्पष्ट झालंय. खर तर यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे लोक जितके जबाबदार आहेत तितके यांना अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणाने पाठीशी घालणाऱ्या सरकारी यंत्रणा सुद्धा तितक्याच जबाबदार आहेत. हा सामुदायिक गुन्हेगारीचा प्रकार आहे. एका बाजूने अनेक विकास कामासाठी पैसे नसताना कोट्यावधी रुपये जर अशा पद्धतीने जात असतील तर शिक्षणासारख्या महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये ही चिंताजनक बाब आहे. ही गोष्ट आपल्याला कबूल करावी लागेल. त्यांच्या घरगुती काही वाद आहेत, जमिनी काही वाद आहेत आणि या कार्यक्रमाबद्दल काही त्यांना धमक्याही देण्यात आल्या. सगळ्या चौकशी करण्याची सूचना मी एसपीला दिलेली आहे. सगळं वरिष्ठ अधिकारी त्या संपूर्ण कर्मचारी करतील आणि कायद्याप्रमाणे असतील. तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले. जिल्ह्यातील प्राथमिक जानकारी माननीय जिन्होंने धमकाया माधवराव शेठजी सांगले कारवाई की जाईल. आमचे माजी अध्यक्ष शांतीलाल बापना अध्यक्ष जांच करेगा. स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघटना सांगली, अविनाश कुलकर्णी सांगली, बाळासाहेब शिरोटे राजकारणामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ होत असते. उपवाड काही ठिकाणी कमलेश दामेकर युवा काँग्रेस मी त्या घेतलेले आहेत. उपाध्यक्ष मला नको त्या गोष्टीमध्ये सांगलीचे जिल्हा माझ्याकडे खूप काम आहे. सचिव